पुढची बातमी पाहूयात. नितीन देसाई यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय एनडी स्टुडिओमध्ये. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्जतमधली ही दृश्य आपण पाहतोय. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आणि तिकडची ही दृश्य काही वेळापूर्वीच नितीन देसाई यांचं पार्थिव एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आलं आणि अंतिम दर्शनासाठी पार्थिव स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे खरंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होते. सध्या नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक जण इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. कर्जतमधल्या एनडी स्टुडिओच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 4 वाजता हे अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे. 12 ते 2 या वेळेमध्ये त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तर नितीन देसाई यांचं मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं आणि तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी देखील नितीन देसाई यांचं अंतिम दर्शन, त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव कर्जतमध्ये एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आलं आणि त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. कर्जतमधल्या एनडी स्टुडिओ परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी, माझ्या सहकारी मनाली आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनाली, तुम्ही सध्या एनडी स्टुडिओच्या परिसरात आहात, अंत्ययात्रा सुरू झालेली आहे, काय अपडेट? माझ्या मागे सगळ्या प्रेक्षकांना दिसत असेल सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई, नितीन चंद्रकांत देसाई यांचं पार्थिव आता त्यांचा सगळ्यात आवडता स्टुडिओ एनडी साकारताना त्यांनी या स्टुडिओला सर्वप्रथम पसंती दिली, तो म्हणजे लाल महाल. या लाल महालात नितीन चंद्रकांत देसाई यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. सगळ्यांना हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आता इथे ठेवलं जाईल. साधारण 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शन होतील आणि त्यानंतर त्यांच्यावर ग्राउंड 6 म्हणजे ज्या ठिकाणी लढाईचा सेट उभा राहायचा ते सिनेमांसाठी त्या सेटवर अंत्यसंस्कार केले जातील. आता आपण पाहतोय त्यांचं कुटुंब, त्यांच्या 2 मुली, त्यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी, त्यांचा काका, त्यांच्या पत्नी असे सगळेच जण या ठिकाणी जावई हे उपस्थित आहेत. नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांना खरंतर आज प्रत्येकाच्या मनात शब्दच नाहीयेत की एवढा मोठा डोलारा ज्यांनी उभारला, एवढं मोठं शिवधनुष्य ज्यांनी पेललं, ते अखेरच्या क्षणी त्यांनी हे शिवधनुष्य का सोडावं, का पेलता आलं नाही, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आपण पाहताय लाल किल्ला, लाल महालामध्ये अंत्यदर्शनासाठी नितीन चंद्रकांत देसाई यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. अनेक गावकरी जे आहेत, त्यांचे सहकारी जे आहेत, कलाकार असतील, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकीय मंडळी सुद्धा नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. विनोद तावडे सुद्धा
नितिन देसाई यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी सकाळीच खरं तर इथे ते उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी सुद्धा केली आणि आता सगळ्यांसाठी हे पार्थिव खुलं करण्यात आलेलं आहे। हा लाल महाल त्यांनी जोधा अकबर सिनेमाचा सेट असेल, त्यानंतर अनेक ऐतिहासिक मालिका या सेटवर झालेल्या होत्या। हा मुख्य जो महाल दिसतोय या ठिकाणी सिनेमाचा ज्याला मुख्य भाग म्हणतो किंवा एक क्लायमॅक्स सीन जो असतो तो इथे शूट झालेला होता आणि अशी अनेक स्वप्न घेऊन त्यांनी या एनडी स्टुडिओची 2005 साली स्थापना केली आणि अवघ्या 58व्या वर्षीच त्यांनी आपलं जीवन या एनडी स्टुडिओमध्येच संपवलं। ही वेळ त्यांच्यावर का आली किंवा यामागे काही अनेक कारणं होती का या सगळ्याचा तपास सुरू आहे। राजकीय नेत्यांनी सुद्धा सांगितलं याची सखोल चौकशी सुद्धा केली जाईल, मात्र आजच्या क्षणाला सिनेसृष्टीची जी मोठी हानी झालेली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे, कारण या मराठीमुळे या माणसानं आपलं नाव देशाच्या पटलावर नाही तर परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तितकंच मोठं केलं होतं, नाव लौकिक मिळवलेलं होतं। नुसतंच सिनेसृष्टी नाही तर राजकीय कार्यक्रम असतील, राजकीय चित्ररथ आहे प्रजासत्ताक दिनाचे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होते, या सगळ्यांसाठी जो देखणा देखावा ज्याच्यामुळे महाराष्ट्राची मान कायम अभिमानानं उंचावत असायची हे सगळं कार्य नितीन चंद्रकांत देसाई यांचं होतं, या मराठमोळ्या व्यक्तीचं होतं। आणि आज या कार्यक्रमाला पूर्णविराम लागतोय की काय अशी भीती आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे केवळ नितीन चंद्रकांत देसाई यांच्या या अकाली जाण्याने। प्राजक्ता खरंय मनाली, खरं तर त्यांचं कार्य पाहता त्यांच्या जाण्यानं कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि सध्या किती वाजता साधारण त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील? मनाली, 4 ची वेळ देण्यात आलेली आहे अंत्यसंस्कारासाठी, कारण अजून सिनेक्षेत्रातली कलाकार मंडळी जी आहे ती या ठिकाणी अजून पोहोचलेली नाहीये। खरं तर नितीन चंद्रकांत देसाई यांचा मैत्रीचा जो एक आपण म्हणूया आजकाल आपला शब्द असतो फोन लिस्ट, ही इतकी अफाट होती, इतका प्रचंड त्यांचा जनसंपर्क होता, त्यामुळे या सगळ्यांना इथे पोहोचायला वेळ लागतो। सगळ्यांना नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव आता लाल महालात ठेवण्यात आलंय। 2 वाजेपर्यंत ते 3 वाजेपर्यंत हे पार्थिव इथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर 4 वाजता ग्राउंड नंबर 6 एनडी स्टुडिओमधलाच हा भाग आहे, त्या ठिकाणी या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। खरंय मनाली, जसं तुम्ही म्हणालात त्यांचा जनसंपर्क इतका होता की आता त्यांना शेवटचं निरोप देण्यासाठी पण तिथे प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। साधारण तिथे सध्या कोण कोण उपस्थित आहे किंवा कोण कोण येण्याची शक्यता आहे? असं ठिकाणी उपस्थिती दर्शवली, मात्र सिनेसृष्टी जी आहे जी सदैव त्यांच्या सोबत अवतीभवती होती, ज्यांच्यामुळे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आर्ट डिरेक्शनमुळे, त्यांच्या निर्मितीमुळे किंवा दिग्दर्शन, कला दिग्दर्शन या सगळ्या गुणांमुळे ही सिनेसृष्टी बहरून आली। भव्य दिव्य सेट ज्याला म्हणतो सिनेमातले, सिनेमा बघताना सगळ्यात पहिली नजर जाते ती या मोठ्या भव्य दिव्य सेटवर, आणि हे ज्यांनी उभारलं त्यांना निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतला कलाकार अजून या ठिकाणी आलेला नाही, कदाचित ते वाटेत असतील। मात्र नितीन देसाई यांचं कार्यच इतकं बोलकं होतं त्यामुळे आज प्रत्येकाला या धक्क्यातून सावरणं सुद्धा कठीण झालेलं आहे। अक्षय कुमार जे ऑन दी वे आहेत, नुकतंच त्यांनी ट्विटरवर जाहीर केलं की त्यांच्या सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते खरं तर लॉन्च होणार होतं ज्या दिवशी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, मात्र या धक्कादायक बातमीनं त्यांनी ते पुढे ढकललेलं आहे, ते कदाचित येण्याची शक्यता आहे। अनेक बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकार मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुढच्या काही वेळात येतील। मनाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।